विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. यात त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विशेष बैठक बोलवावी अशी मागणी केली. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून विना अट हेक्टरी 50,000 मदत देण्याची मागणी त्यांनी पत्रात केली आहे. तसंच पीक विमा आणि सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अखेर आंदोलन मागे घेतलं. कापूस सोयाबीन दर स्थिर करण्यासंबंधी मुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या बैठकीत तोडगा काढण्यात आला. मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला 15 दिवसांची मुदत देण्यात आली. तसंच केंद्र सरकारसोबत दिल्लीतही बैठक होणार असल्याचं तुपकर यांनी म्हटलं. चांदवडला किसान महासभेच्या वतीनं तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी नवीन पिवळं रेशन कार्ड त्वरित द्यावं, शेतकऱ्याची वीज तोडणी थांबवावी, रात्रीचं भारनियमन बंद करावं अशी मागणी करण्यात आली. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात निमगाव केतकी इथे शेतकऱ्यांनी विजेच्या बिलांची होळी केली आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवला. सध्या महावितरणनं शेतकऱ्यांच्या थकबाकीमुळे कृषी पंपांची वीज खंडित केली आहे. परिणामी शेतातील पीक जळून जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली. येवला तालुक्यात वीजबिल न भरलेल्या शेतकऱ्यांची सर्रासपणे वीज तोडणी सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची पिकं धोक्यात आली आहेत. दरम्यान ही वीज तोडणी त्वरित थांबवा, नाहीतर तीव्र आंदोलन करू असा इशारा येवला शेतकरी संघटनेनं दिलाय. पुण्यात गुंजवणी धरणातून पुरंदरसाठी पाणी नेण्यासाठी सुरू केलेल्या पाईपलाईनचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडले. यावेळी वाजेघर आणि वांगणी शेतीच्या पाणी योजनेच्या निविदा निघत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवणार असल्याचं गुंजवणी संघर्ष समितीचे अध्यक्षांनी सांगितलंय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत हंगामाचा पहिला हापूस दाखल झालाय. फळ व्यापारी विजय ढोले यांनी हा हापूस बाजारात आणलाय. हापूसच्या 2 पेट्या दाखल झाल्यात. देवगड तालुक्यातील पुरळ कोठड गावातील शेतकरी वसंत गावकर यांनी पावसाळ्यात आलेल्या मोहराची काळजी घेतली आणि त्यातीलच हे आंब्याचं पीक आहे. येवल्यातील आदिवासींनी प्रांत कार्यालयावर बिर्हाडासह मोर्चा काढला. वहिवाटी रस्ता खुला करावा, पिवळं रेशन कार्ड द्यावं, घरकुलासाठी नगर परिषदेची जागा उपलब्ध करून द्यावी अशा विविध मागण्यांसाठी आदिवासींनी आंदोलन केलं. सांगलीतील जत तालुक्यातील गावकरी आक्रमक झालेत. पाणी द्या अन्यथा थेट कर्नाटकात जाऊ असा इशाराच जलतालुका पाणी कृती समितीनं दिलेला आहे. आता एनओसीची वाट पाहणार नाही, थेट कर्नाटकात जाणार असंही गावकऱ्यांनी म्हटलंय. मनमाडच्या नांदगावमध्ये रिपाईनं आंदोलन केलंय. दिव्यांगांना त्वरित अंत्योदय शिधापत्रिका वितरित करून ऑनलाईन कराव्या अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात रिपाई कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24